लक्ष द्या थोडं. आता या वर्षात आपण 2 नंबरचा टॉपिक चालू करतो, जिथून आपल्याला याच्या आधीचा एक टॉपिक एंड केला होता, तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. ज्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो की एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरमधून जर आपण काय पास केलं आहे इलेक्ट्रिक करंट, म्हणजे सपोज दिस इज अन कंडक्टर, वी कनेक्ट द एक्सटर्नल बॅटरी पोटेन्शियल टर्मिनल, देन वी फ्लो द करंट अक्रॉस दॅट कंडक्टर. ओके, द इलेक्ट्रॉन फ्लो इन द अपोजिट डायरेक्शन मीन्स वॉट हॅपन एक्झॅक्टली, एक्झॅक्टली द मोशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन, म्हणजे नेमकं काय होतं त्या इलेक्ट्रॉनचं मोशन होतं, पण कुठं होतं रे, अपोजिट टू द कुठलं बॅटरी पोटेन्शियल टर्मिनल, म्हणजे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो. याला आंद्रे मारे अँपियरनं, म्हणजे आंध्रा मारतो डोळा खाण्याचं नाही, इथं काय म्हटलं, सिम्पली आंद्रे मारे अँपियर हे सायंटिस्टचं नाव आहे, यांनी काय सांगितलं, आय इक्वल टू क्यू अपॉन टी, म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज दॅट इज कॉल्ड एज अ करंट. बट आता कसं असतं माहितीये का, आपल्याकडे कॉम्पिटिशन करतो आपण कसं दिसण्याचं जास्त कॉम्पिटिशन करतो, पण त्या देशातल्या सायंटिस्ट लोकांनी काय कॉम्पिटिशन केलं, आजही तेच काढ आहे आपल्या दुनियेत. म्हणून तर आजही फेरनवली फेरन हँडसप जास्त विकलं जातं बाकीपेक्षा. कॉस्मेटिकचा सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रीमंत जगामधला तर आता या लागलाय तो कॉस्मेटिकवाला, सगळ्यात श्रीमंत. म्हणजे मी तर म्हणतो की आमच्या खेडेगावाकडं तुम्ही खरं ट्रायल घ्यायच्यानंतर आमच्या म्हशीला एकदा फेरनलवली लावून बघा, आणि ती जर गोळी झाली तर मग मी म्हणेन की तुमची फेरनलवली विकली गेली. आता तसं नाही, तिकडं काय होतं, तिकडं कॉम्पिटिशन मध्ये काय सगळ्यात महत्वाचं, त्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी एक काम केलं होतं, ते म्हणजे काय, तू एक संशोधन केलं ना तर मी दुसरं संशोधन नक्की करेल, याच्यावर विचार केला. काय विचार केला, जर इलेक्ट्रॉनचं मोशन होतंय, काहीतरी मोशन होतंय, तर काहीतरी जनरेट व्हायला पाहिजे, काहीतरी प्रोड्यूस व्हायला पाहिजे. मग काय आहे, एक जनरली विचार केला, याच्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या आधी एक टॉपिक आहे जो मी नंतर शिकवेन, इलेक्ट्रोस्टॅटिक. पण येत 11वी मध्ये आपण शिकलो काय, शिकलो इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, समजा हा चार्ज आहे, चार्ज आहे तर त्याचा चार्ज जो आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याची स्वतःची, या चार्जची स्वतःची इंटेन्सिटी आहे. मी अभ्यास करतोय किंवा माझ्यामध्ये एक प्रकारचं असं काहीतरी पोटेन्शियल आहे, एक प्रकारचं काय पोटेन्शियल आहे, म्हणजे ते पोटेन्शियल कधी कळेल एक्झाम मध्ये, त्याच्यासाठी काहीतरी एक्झाम ठेवलेली आहे. याच्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे कधी कळेल, याच्या शेजारी दुसरा एखादा चार्ज आणला तर, बट त्याच्या आहे पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या साईडला आहे, बाहेरच्या साईडला आहे. निगेटिव्ह चार्ज कुठल्या साईडला असणार आहे, टुवर्ड्स असणार आहे, हे लक्ष द्या, निगेटिव्ह साईडचं कुठं असणार आहे, टुवर्ड्स, म्हणजे याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काहीतरी आहे. एखादं मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटच्या सुद्धा भोवताली काहीतरी असायला पाहिजे. म्हणजे समजा इथं एक एन पोल आहे, इथं एस पोल आहे, पण याच्या शेजारी काहीतरी फोर्स आहे, कोणता तरी फोर्स आहे, काहीतरी फील्ड आहे, पण हे कधी कळणार आहे, जोपर्यंत याला शेजारी अट्रॅक्ट होणं किंवा रिपल्शन होण्यासाठी काही येत नाही तोपर्यंत हे कळत नाही. आता ह्याचं कसं असतं बघा, हे असं स्ट्रेट लाईन असतं, म्हणजे सरळ सरळ आउटवर्ड डायरेक्शन, पण याचं कसं असतं, हे बघा हे कुठून कुठं चाललंय बघा, आउटवर्ड लाईन इट लक्ष द्यायचा, बाहेरच्या दिशेला एन टू एस चाललंय, एन टू एस चाललंय, या मॅग्नेटिक फील्डनं एक लूप बनवला. लूप म्हणजे मी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हा शब्द आपण ऐकलेला, लूप म्हणजे काय, जिथून चालू झालंय त्या ठिकाणी येऊन थांबलंय, एक लूप क्रिएट केला. मग लूप क्रिएट करताना ते बाहेरच्या साईडला जे मॅग्नेटिक फील्ड, नीट लक्ष द्या, जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बाहेरच्या साईडनं एन टू एस आहे, पण आतल्या साईडला कुठं कुठं आहे, एस टू एन आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे जे आहे ते हे लूप झालं, हे मॅग्नेटचं झालं, रिलेटेड टू मॅग्नेट. मग कशाने डिनोट केलं, बी ना, मग याचं एसआय युनिट काय आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा याला टेस्ला, किंवा काय घेतलं, टेस्ला, दॅट इज मीन बाय बी इक्वल टू फाय अपॉन ए, फाय इज द फ्लक्स, ए इज द एरिया. हे आपलं मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड, जी लक्ष द्या, इंटेन्सिटीचा मॅग्नेटिक फील्डचं. मग ओरेस्टेड हे
कार्टून सायंटिस्ट होऊन गेला. कोणता? ओरेस्ट. बरं, यांनी काय देवा लावला? यांनी फार देव छान देवा लावला. काय केला? एक दोन स्टँड धरले. या स्टँडवर एक कंडक्टर घेतला. या कंडक्टरला इथं एक बॅटरी पोटेन्शियल टर्मिनल जोडलं. याच्या शेजारी काय घेतलं त्यांनी? एक निडल घेतली. कुठली? मॅग्नेटिक निडल घेतला. या मॅग्नेटिक निडलला याच्यातून यांनी करंट पास केला. कुठं? या कंडक्टर मधून त्यांनी करंट पास केला. करंट पास केल्यावर त्याला दिसलं, त्याला काय दिसून आलं? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, म्हणजे चार्ज मोशन होत आहे. मूव्हिंग चार्ज म्हणतो मी इथं, मूव्हिंग चार्ज. ओके, किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. हे कोणी सांगितलं? एम्पियर सांगितलं ना, चार्ज मूव्ह होतो, इलेक्ट्रॉन फ्लो होतो. मग इलेक्ट्रॉन फ्लो होतोय याचा अर्थ याच्या अराउंडला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे त्यांनी सांगितलं. बट लोक मान्य करत नाही. कोणाबद्दल किती चांगलं बोला, लोकांना पुरावा वाटतो. पण तुम्ही एक वाईट गोष्ट त्यांच्याबद्दल बोला, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड ट्रस्ट करतात. लोक वाईट गोष्टीवर लगेच ट्रस्ट करतात, पण चांगल्या गोष्टी ट्रस्ट करायला त्यांना पुरावा लागतो. सो असंच काही शिक्षणाच्या क्षेत्र करत आहे. इथं काय केलं? याला चांगली गोष्ट सांगितली, बट यांनी ट्रस्ट नाही आहे लोकांचा. त्यांनी पुरावा मागितला, त्यांनी दिला पुरावा. काय केलं? सरळ सरळ हे प्रोसेस केली. आणि याच्यामध्ये या करंटचं डायरेक्शन हे इकडं असं बरोबर हे काय झालं? डिफ्लेक्ट झालं. हे जे आहे ना, हे असं असं डिफ्लेक्ट झालं. मग काहीतरी मॅग्नेटिक फील्ड हे डिफ्लेक्शन झालं, असं डिफ्लेक्शन झालं. करंट फ्लो झाला म्हणून डिफ्लेक्ट झालं. परत मी करंट बंद केला, ते पुन्हा आहे. परत करंट फ्लो केला, डिफ्लेक्ट झालं, परत आहे. म्हणजे याच्या अराउंडला कुठला तरी फोर्स आहे. म्हणजे सांगितलं मॅग्नेटिक फोर्स आहे. बरं, मॅग्नेटिक फोर्स आहे, लोक एकावर परत हे करत नाही. अजून काय तुझ्याकडे पुरावा आहे का? सो अजून एक पुरावा, यांनी सरळ काय केला? याने अजून एक, याला बॅटरी टर्मिनल चेंज केला. हे पहिल्यांदा इकडे बघा, हे असं होतं, हे असं व्हायला मी इकडे केला तर हे वरच्या साईडला लॉक झालं. म्हणजे याचं डिफ्लेक्शन सुद्धा काय झालं? चेंज झालं. यांनी म्हटलं की याचं डायरेक्शन वर पण डिपेंड आहे. डायरेक्शन, एक तर मी काय केलं? इलेक्ट्रॉन फ्लो झाला, ठीक आहे, हे डिफ्लेक्ट झालं. मी याचं टर्मिनल बदललं तर करंटचं डायरेक्शन बदललं. पण करंटचं डायरेक्शन बदललं तर हे परत डिफ्लेक्ट झालं. मी एक्झॅक्ट यांनी ओरस्टेट ने कन्क्लूड केलं की याच्या अराउंडला काहीतरी फील्ड आहे, ते मॅग्नेटिक फील्ड तयार होत. म्हणजे एखाद्या कंडक्टर मध्ये जे करंट फ्लो झाला की त्या कंडक्टरच्या शेजारी मॅग्नेटिक काहीतरी फील्ड आहे. किती आहे? बर, या पॉइंटला घेतला तर किती आहे? माहित नाही. त्याच्या लांब घेतला तर किती आहे? माहित नाही. करंट किती आल्यानंतर किती मॅग्नेटिक फील्ड होईल? माहित नाही. फक्त एवढंच सांगितलं आहे काहीतरी, आणि त्याचा मी पुरावा दिलाय. सो दुसरी गोष्ट, अजून एक त्यांनी काय सांगितलं? अजून याच्यामध्ये पुढे गेला माणूस. काय केलं? परत तेच कंडक्टर घेतलं, एक या ठिकाणी असा पुट्टा घेतला. त्या पुट्ट्यावर मॅग्नेटिक फाईलिंग्स, किंवा फाईलिंग असं म्हणतो आपण. फाईलिंग म्हणजे ते छोटे छोटे तुकडे असतात, बरं, लोखंडाचा किस म्हणतो आपण. ते छोटे छोटे लोखंडाचा तुकडे यांनी याच्यावर टाकले. याच्यातून एक कंडक्टर पास केलं. याला परत आपण बॅटरी टर्मिनल दिलं. याला परत बॅटरी टर्मिनल दिलं. त्याच्यातून करंट पास झाला. बाबांना याच्यातून करंट पास झाल्यानंतर ना, हे जे आहेत ना, हे मॅग्नेटिक फाईलिंग्स हे ना, हे असे सर्क्युलरली अरेंज झालेलं दिसलं. त्यांना हे सर्क्युलरली अरेंज झालेलं दिसलं. म्हणजे काय? त्याच्या शेजारी जर करंट असा फ्लो होत असेल तर या डायरेक्शनमध्ये असं सर्क्युलरली अरेंज झालेलं दिसलं. त्यांनी सांगितलं की अशा शेपमध्ये, अशा टाईपमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय आहे? अरेंज्ड आहे. तरी पण कसं काय? कुठले कुठे जात असतील? त्याला काय डायरेक्शन आहे का? त्याला काय फ्लो आहे का? मग इतर त्यांनी अजून थोडं डिटेल सांगितलं. काय डिटेल सांगितलं? समजा हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरच्या अराउंडला हे काय मॅग्नेटिक फील्ड आहे. ते थोडं 3D मध्ये बघा, 2D मध्ये होऊ नका. हॉरिझॉन्टल
ओके तेव्हा हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन कसं काढलं हे करंट आहे राईट हँड थंब रूल काय सांगितलं ना राईट हँड थंब रूल हे लहानपणीच होत आता चला राईट हँड थंब रूल वेगळा आहे हे कंडक्टर आहे कंडक्टर आहे त्याचा पकडला आपण हे झालं करंटची डायरेक्शन आता आमचा रील दाखला झालेला आता आमचा रील दाखला अंगठ्याचा उपयोग पहिल्यापासून आहे पहिल्या लोक शिकले नाहीत म्हणून अंगठे द्यायचे आता शिकलेले लोक अंगठे देत आहेत म्हणजे अंगठा तोच आहे फक्त डिजिटल आहे मोबाईलचा पासवर्ड काढण्यासाठी आज अंगठाच आहे बऱ्याच ठिकाणी केलं तर आज अंगठाच आहे आधी लोक शिकून अंगठे देत आहेत आज शिकलेले अंगठे देत आहेत अंगठ्यावर इतका विश्वास आहे इथं बघा हे इथं राईट हँड थंब रूल मध्ये सुद्धा तेच आहे इथं बघायचं हे करंटची दिशा आहे हे करंटची हे जे आहे ना हे मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन सांगितलं काय सांगितलं हे जे आहे ना ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कसं हे बघा याने सांगितलं क्रॉस आणि डॉट क्रॉस म्हणजे हे पर्टिक्युलर प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे कसं समजा हे पलीकडल्या साईडला चाललंय हे क्रॉस त्या साईडला हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हे डॉट या ठिकाणी देतो मी डॉट सर्कल डॉट हे कुठल्या साईडला आहे तुमच्या साईडला हे तुमच्या अपोजिट साईडला हे काय दाखवलं मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन हे काय आहे हे कंडक्टर आहे याच्या शेजारी काय आहे मॅग्नेटिक फील्ड आहे पण इकडलं कुठं चाललंय पलीकडल्या साईडला इकडलं कुठं चाललंय तुमच्या साईडला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे अशा पद्धतीने फिरायला लागले त्यांनी दोन डेमॉन्स्ट्रेशन मधून दाखवलं एक दोन आणि याच्यावरनं कन्क्लूड केलं हे अशा पद्धतीनं आहे अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे हे कोणी सांगितलं ओरेस्टेडनं हे कोणी डेमॉन्स्ट्रेशन केलं ओरेस्टेडनं म्हणून या टॉपिकला कुठेतरी त्यांनी थोडा टिल्ट दिला करंट इलेक्ट्रिसिटी नंतर थोडा टॉपिकला टिल्ट दिला काय दिला मॅग्नेटिक फील्ड पण कोणामुळं इलेक्ट्रिक करंटमुळं कुठं एखाद्या कंडक्टर मध्ये म्हणून यांनी हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या म्हणून कशा कशावर डिपेंड आहे मुव्हिंग चार्ज वर किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन वर दुसरं कशावर डिपेंड आहे त्याचं डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे पण त्याचे डायरेक्शन कसे आहे क्रॉस असेल इनवर्ड क्रॉस असेल इनवर्ड डॉट असेल आउटवर्ड म्हणजे एकच सर्कल मध्ये इनवर्ड पण आहे आणि आउटवर्ड पण आहे याला जर यांनी हे स्ट्रेट लॉन्ग या सगळ्या गोष्टी यांनी याच्यात एक्सप्लेन केल्या पण यांनी इथपर्यंत ओके ओके एकेकाची जिंदगी गेली आपण एक संशोधन करायला आणि यांची सगळ्यांची गोळा करून आपण आपण नशिबाने की हे सगळ्यांची जिंदगी आपण एकाच जिंदगी जो असतो बघा ना म्हणजे एवढं पाप कुठं फेडायचं होतं सर आणि कुठे सांगितलं होतं आम्हाला सायन्स बघायला त्याला अजून शोधतो चौपासते चौपासते पाच वाजलेलं मजा असते किती असतं गव्हर्नमेंट किती भारी बघा इलेक्शन चालू केले तीस लाख तीस देतो इतर एकूण पाच घेतले कसं काय 70 पैकी 10 एम सी क्यू येतो जय माता दी केलं तरी 5 मार्क होतो गव्हर्नमेंट म्हणतोय बेट्या ते काय म्हणतात बाप पीक मागू देणार नाही घरात जोडू देणार असं काम आहे घेतलं म्हणून आपल्या सायन्सच्या लोकांना प्रॉब्लेम तोच आहे जोपर्यंत आपण पुस्तकं वाचत नाही पुस्तकं पाठ करत नाही तोपर्यंत मी डोक्यात चालतो आता याच्यानंतर ओरेस्टेडनं काय गोंगलं आणि काय दिवा लावला ओरेस्टेडचा पुढचा कारण हे किती आहे काय आहे काहीतरी व्हॅल्यू मला काहीतरी माहीत झालं पाहिजे का नाही मग याच्यावर बायस रॉबर्टला बोलला अभिमय बोलून का इन डिटेल काय डिटेल आर्बिट्री शेप एकशे एकची वायर घेतली त्या वायरमध्ये करंट पास केला काय पास केला करंट पास केला मग त्यांनी सांगितलं एक्झॅक्ट किती मॅग्नेटिक फील्ड पण मॅग्नेटिक फील्ड कोणत्या कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड आहे हे बघूया हे कोणी सांगितलं मॅग्नेटिक फील्ड उपकरण म्हणजेच बायो सर्वेट लॉ दोन नाव ऐकलं त्यात एक तर टॉपिकचं नाव आहे आणि दुसरं बायो सर्वेट लॉ म्हणून याच्यामध्ये आता आपण जास्तीत जास्त इथं बघू मी काय काय करणार आहे एक कंडक्टर घेतला त्या कंडक्टरमध्ये स्मॉल एलिमेंट घेतलं स्मॉल एलिमेंट म्हणजे काय या वायरचं एक छोटस तुकडा आढळ
मग याच्यातून काहीतरी करंट पास होणार आहे माझ्या राजाने राणीनो, मग करंट पास होणार आहे तर त्याचं ते वेक्टर, करंट वेक्टर असं म्हणूयात आपण ते करंटच. म्हणून मी इथं काय लिहिलं, पहिला पॉइंट लिहिला आयडियल बार, दॅट इज अने करंट एलिमेंट. डीएल बार स्मॉल एलिमेंट कोणाचा, स्मॉल एलिमेंट कोणाचा, या वायरचा छोटासा तुकडा घेतला. कुठून आय काय करंट आहे, कुठं या कंडक्टर मध्ये फ्लो होणार आहे, काय केलंय त्याच्यातला एक स्मॉल तुकडा घेतला. कशासाठी, एक त्याच्या शेजारी एक पॉइंट बी घेतला. कोणाच्या शेजारी, या डीएलच्या शेजारी. काय केलं आपण, याच्या अराउंडला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे. कोणाच्या, या डीएलच याच्या शेजारी काहीतरी मॅग्नेटिक फील्ड आहे. मग तिथून किती अंतरावर आहे, आर इतक्या डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे, आर इतक्या. आर काय आहे, पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर ऑर डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन वायर अँड पॉइंट पी. पॉइंट पी कुठं आहे, पॉइंट पी इथं घेतला. त्याचं मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे हे बघा. हे मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन, हे झालं करंटचं डायरेक्शन. आणि मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन कुठं आहे, इथं क्रॉस करतो. कुठल्या साईडला आहे, पलीकडल्या साईडला आहे. इथं काय आहे, बी बार आहे. आपल्याला काय शिकायचं, मॅग्नेटिक फील्ड एखाद्या कंडक्टर मध्ये, मॅग्नेटिक फील्ड सॉरी, एखाद्या कंडक्टर मध्ये करंट पास झाला तर त्याच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे शिकायचं. आता इथं या पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड किती होत, त्याच्या आधी हे डीएल आणि आर मधलं डिस्टन्स, हे अँगल थीटा. थीटा इज द अँगल, अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार. थीटा इज द अँगल बिटवीन डीएल बार अँड आर बार. बाबांनो इकडे लक्ष द्या, मी काय सांगतोय. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे, डीबी काढायचं आहे. इथं काय काढायचं आहे, डीबी, डीबी स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. काय, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. कसा, हे छोटा तुकडा घेतलाय, हे पुसून टाकू वाटलं असतं बरोबरच. मी असं पुसून टाकतो, त्या वायरचा तुकडा छोटासा डीएल घेतला, त्याच्या शेजारी पॉइंट पी घेतला, तिथून डिस्टन्स आर इतकं आहे, अँगल थीटा इतकं क्रिएट केलंय, त्याच्यात करंट आहे का, किती आहे, आयच आहे, छोटा करंट नसतो. करंट इथं पण तेवढाच आहे, इथं पण तेवढाच आहे. मग कोणत्या कोणत्या क्वांटिटीवर हा डीबी डिपेंड आहे, तर डीबी, डीबी इज द मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट. जेवढा करंट जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट बी ला जास्त. बर, पॉइंट पी कुठं घेतलेला आहे, पॉइंट पी कुठं घेतलाय, पॉइंट पी डीएल च्या शेजारी घेतलाय. एक सर्कल तयार केलं त्याच्यावर पॉइंट पी, म्हणजे एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यावर घेतलाय, ठीक आहे. दुसरं, डीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्मॉल एलिमेंट. डीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्मॉल एलिमेंट. डीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी साइन थीटा. हा अँगल जेवढा जास्त तेवढं डीबी जास्त, जेवढं डीएल जास्त तेवढं डीबी जास्त, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जास्त. सर डीएल कसं बदलणार हो, ए चिकटले ना रे बाबांनो, ए इथं वाढवलं, इथं वाढवलं, इथं वाढवलं, वाढवलं, लेंथ वाढवली, मॅग्नेटिक फील्ड वाढलं. करंट वाढवलं, मॅग्नेटिक फील्ड वाढलं. अँगल वाढवला, मॅग्नेटिक फील्ड वाढलं. अँगल मॅक्सिमम कधी आणि कुठल्या अँगल असतो, साईन थीटा किंवा थीटा बरोबर 90 घेतलो तर आपल्याला इथं किती मिळणार आहे, साईन थीटा, म्हणजे ही डीबी मॅक्सिमम. किती अँगलला, 90 डिग्री. मी प्रॉब्लेम मध्ये सांगेल पुढं. बाबांनो एक कन्क्लुजन इथं तुम्ही मला सांगा, हे जर अंतर इथं ठेवलं, इथं ठेवलं तर काय होईल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, अंतर वाढवलं तर हे काय काय होईल. आपण डिस्टन्स वाढवलंय, पॉइंट बी चा डिस्टन्स वाढवलाय, इथं 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 पुढे नेत गेलो, काय होईल, कमी होईल, म्हणजे काय होईल, 1/2
आर स्क्वेअर नीट लक्ष द्या, डीबी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ओके, पहिलं द मॅग्नेटिक फील्ड किंवा टेक कन्सिडर वन ए कंडक्टर वेन वी हॅव टू फ्लोइंग द करंट ऑन दॅट कंडक्टर नियर दॅट पर्टिक्युलर पॉइंट बी, द डीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट, डीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डीएल, डीबी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइन एंड नो लॉ, and db is inversely proportional to the r square. We all the conclude here db directly proportional to ideal sin theta upon r square. Proportional la kalvaycha hai, proportionality constant lagel, db barobar k ideal sin theta upon r square. के काय आहे, के बरोबर म्यू झिरो अपॉन फोर पाय, दॅट इज मीन बाय टेन रेस टू मायनस सेवन. म्यू झिरो इज द परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. म्यू झिरो काय, परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ओके, सो याची जी इथं के आहे म्यू झिरो अपॉन फोर पाय, ही व्हॅल्यू जर इथं ठेवली तर डी बी बरोबर म्यू झिरो अपॉन फोर पाय इंटू आयडियल बार साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. हे एक फॉर्म्युला झाला कुणाचा, हे फॉर्म्युला झाला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट किंवा बायो सावर्ट लॉ. याचं काय म्हणणं आहे, कोणताही एक कंडक्टर घ्या, त्याच्या शेजारी एक पॉइंट घ्या, त्या पॉइंटला मी मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे सांगतो. हे कोणी सांगितलं नव्हतं, ओरेस्टेडनं सांगितलं नव्हतं, पण हे कोणी ऍडव्हान्स मध्ये सांगितलं, बायो सावर्ट लॉनी सांगितलं. पण याच्यामध्ये लोक एवढ्यावर पण थांबलेले आहेत, त्याचं वेक्टर क्वांटिटी काय असणार आहे. तर आपल्याला माहित आहे की आपण वेक्टर मध्ये शिकलो, काय शिकलो, ढेकळं. तिथं बघा, आपल्याला माहितीये काय, तिथं आपण इथं लिहितो मी ए बार क्रॉस बी बार असेल तर ए बी साइन थीटा लिहितो, क्रॉस प्रोडक्ट असेल तर काय लिहितो, साइन थीटा. मग मी इथं काय करतो, माझ्या राजाने राणीनो मला वेक्टर फॉर्म लिहायचा आहे म्यू झिरो अपॉन फोर पाय इंटू आय डीएल बार क्रॉस आर बार डिवाइड बाय आर क्यूब. आर न डिवाइड मल्टीप्लाय केलं, आर न डिवाइड मल्टीप्लाय केलं तर हे त्याचा वेक्टर फॉर्म आपल्याला मिळाला. कोणाचं, बायो सावर्ट लॉचं. हे काय आहे, हा एक फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड काढण्याचा. कळलंय का तुम्हाला, एवढं समजलं असेल तर याच्यावरची डेफिनेशन किंवा याच्यावरचं कसं लिहायचं आपण, इन जनरल एकदम सोप्या भाषेत, तरी मी तुम्हाला सांगेन, एवढं लिहून घ्या.